हाय गाइस, वेलकम टू प्रियंकाज आर्ट एंड क्राफ्ट। आज आपण या व्हिडिओमध्ये दिवाळी डेकोरेशनसाठी पणत्या कशा सजावट करायची ते पाहणार आहोत। त्यासाठी आज आपण इथे बोर्डच्या आकाराच्या पणत्या डेकोरेशन बघणार आहोत। चला तर सुरुवात करूया या डेकोरेशनला। त्यासाठी आपण इथे एक पुठ्ठा घेतलेला आहे जो की फ्लेक्झिबल आणि पातळ आहे। हा बॉक्सचा पुठ्ठा आहे आणि त्याच्यावरती मी एक उभट आकार इथे काढून घेतलेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये परत तसाच एक आकार मी इथे काढून घेतलेला आहे। बोर्ड तुम्हाला जेवढ्या आकाराची हवी आहे त्यानुसार तुम्ही या कागदाची लांबी इथे घेऊ शकता। हा पुट्टा तुमच्या आवडीनुसार मोठा किंवा छोटा तुम्ही इथे घेऊ शकता, कारण तुमच्या डॉल जेवढ्या साईजच्या तुम्ही बनवलेल्या आहेत यामध्ये बसवण्यासाठी त्यानुसार या बोर्डचा आकार इथे बनवायचा आहे। मी इथे छोटे छोटे डॉल बनवलेले आहेत, त्यामुळे मी ही बोर्ड देखील इथे छोटीशी बनवणार आहे। हा आकार कट करून झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी मी इथे जोडून घेतलेली आहे। जोडण्यासाठी ग्लूगन वापरलेली आहे, परंतु इथे फॅब्रिक ग्लू किंवा फेविकॉल इथे तुम्ही वापरून ही बोर्ड जोडू शकता। त्याला आणखीन सिक्युअर करण्यासाठी मी साईडनी त्याला चिकट टेप लावलेला आहे आणि खालील बाजूस जो भाग राहिलेला होता तो देखील इथे मी कट करून घेतलेला आहे। त्यानंतर खालील बेसला सेम आकाराचा पाकळी आकार मी इथे कट करून खाली बाजूला चिटकावून घेत आहे। अशा पद्धतीने सर्व बाजूंनी व्यवस्थित चिकटवून घ्यायचे आहे आणि चिकटवून घेतल्यानंतर जो एक्स्ट्रा भाग राहिलेला आहे तो देखील आपणाला साईडचा इथे कट करून घ्यायचा आहे। ही अशी बोर्डचा आकार आपला इथे तयार झाला। त्यानंतर याला कपडा चिकटवण्यासाठी मी पिवळ्या रंगाचा कपडा इथे घेतलेला आहे आणि खालील बाजूस सुरुवातीला चिकटवून घेऊन नंतर बाजूने देखील हा कपडा मी इथे चिकटवून घेतलेला आहे। हा कपडा चिकटवताना व्यवस्थित ओढून चिकटवायचा आहे, नाहीतर मध्ये रेषा रेषा आल्यासारखे दिसते आणि ते अव्यवस्थित दिसते। त्यामुळे ओढून व्यवस्थित पूर्णपणे चिकटवून इथे आपल्याला सर्व बाजूंनी हा कपडा घ्यायचा आहे। दोन्ही बाजूंनी कपडा चिकटवून झाल्यानंतर बाजूला किती कपडा राहतो ते पाहून एक्स्ट्रा कपडा असेल तर तो देखील आपल्याला साईडचा इथे कट करून घ्यावा लागेल। तो मी इथे दोन्ही बाजूचा कट करून घेत आहे। अशा पद्धतीने कट करून झाल्यानंतर तो कपडा आपणाला जॉईंट करायचा आहे आणि त्यासाठी देखील तुम्ही फॅब्रिक ग्लू वापरू शकता किंवा फेविकॉल वापरून हा कपडा चिकटवून घेऊ शकता। आतील बाजूस फोल्ड करून देखील चिकटवून घ्यायचे आहे। त्यानंतर साईडला देखील आपणाला शिल्लक राहिलेला कपडा चिकटवून घ्यायचा आहे। तो चिकटवताना आतील बाजूस दोन फोल्ड करून नंतर चिकटवायचा आहे, जेणेकरून ते साईडला जास्ती दिसणार नाही। व्यवस्थित फोल्ड करून चिकटवून दोन्ही बाजूचे घ्यायचे आहे। अशा पद्धतीने कपडा आपण इथे चिकटवून घेतल्यानंतर हा आपला बोर्डचा आकार तयार होईल। ही बोर्ड डेकोरेशन जे आहे ते अगदी नवीन पद्धतीचे आहे आणि यावर्षी याचा खूप ट्रेंड आहे। या बोर्डमध्ये ज्या पपेट दिसणार आहेत त्या पण यामध्ये खूप सुंदर दिसतात आणि पिवळ्या रंगाचा कपडा वापरल्यामुळे प्रकाश पंतीचा प्रकाश पडल्यानंतर ते आणखीनच उठून दिसते। अशा पद्धतीने बोटला पूर्णपणे कपडा चिकटवून झाल्यानंतर आतील बाजूस देखील आपल्याला वेगळ्या रंगाचा कपडा इथे चिकटवून घ्यायचा आहे। मी इथे गुलाबी रंगाचा वापरला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल किंवा हिरवा देखील इथे वापरू शकता। अशा पद्धतीने सावकाशीने आतील बाजूस व्यवस्थित कपडा चिकटवून घ्यायचा आहे, दोन्ही बाजूला हात चिकटवून घ्यायचा आहे, जेणेकरून आतील कुठला भागही आपणाला इथे उघडा ठेवायचा नाही आहे। सगळीकडे व्यवस्थित कपडा चिकटवून घ्यायचा आहे। रंगवलेल्या पंत्या तर आपण कायमच दिवाळीमध्ये वापरतो, परंतु पंत्या डेकोरेशनचा हा राजस्थानी पद्धतीचा देखावा अगदी वेगळा आणि सर्वांपेक्षा युनिक आहे। त्यामुळे या दिवाळीला तुम्ही अशा पद्धतीचे डेकोरेशन नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले ते देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि या हे बनवताना तुम्हाला काही अडचणी आल्या तर त्या देखील तुम्ही मला कॉमेंटमध्ये विचारू शकता। अशा पद्धतीने सगळीकडे कपडा चिकटवून झाल्यानंतर बाहेरील बाजूस आपण जिकडे फोल्ड केलेलं आहे तिथे लेस चिकटवून घ्यायची, म्हणजे ते फोल्ड आपणाला दिसणार नाहीत आणि वरील बाजूस देखील एक लटकन असलेली लेस आपणाला इथे चिकटवून घ्यायची आहे। ही लेस दोन्ही बाजूंना चिकटवून घ्यायची आहे, जेणेकरून वरील बाजूस जे आहे ते आपणाला बॉर्डर व्यवस्थित दिसेल। अशा पद्धतीने लेस चिकटवून झाल्यानंतर ही बोट आपली इथे तयार झालेली आहे। पहा ही कशी दिसत आहे। त्यामध्ये आपण या दोन्ही बाजूला
एक पुरुष आणि एक स्त्री पपेट असे इथं बसवणार आहोत आणि त्या डॉलच्या पाठीमागे आपणाला आर्टिफिशियल पोलन इथे चिकटवून घ्यायचे आहेत. ते फक्त डेकोरेशनसाठी इथे वापरलेले आहेत आणि मध्ये आपणाला पंती ठेवण्यासाठी उंची यावी म्हणून मी एक प्लास्टिकचे झाकण चिटकवलेले आहे आणि ते तुम्ही नाही चिटकवले तरी देखील चालेल. अशा पद्धतीने आपण ही पंती डेकोरेट इथे केलेली आहे. आतील बाजूस मी मेटलचे टी लाईट कॅन्डल होल्डर इथे ठेवलेले आहे. जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या झाकणाला लेस लावून देखील असे पंती होल्डर इथे बनवू शकता. त्यानंतर मी एक झाडूची स्टिक घेऊन त्याला पूर्णपणे लेस गुंडाळून आणि चिकटवून इथे घेतलेली आहे. हे आपण नावेसाठी इथे बनवत आहोत आणि खालील बाजूला मी गोटा फ्लावर घेऊन ते फोल्ड करून त्या काठीला मी इथे चिकटवून घेतलेले आहे. अशा पद्धतीने ही बोट आपली पूर्णपणे इथे तयार झालेली आहे. त्यामध्ये मी ही इलेक्ट्रिक पंती इथे ठेवलेली आहे. ही पंती सध्या मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहे किंवा तुम्ही ऑनलाईनसुद्धा घेऊ शकता. या डेकोरेशनसाठी वापरलेल्या डॉल कशा बनवल्या याचा पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये माझ्या चॅनलवरती अवेलेबल आहे आणि त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तो तुम्ही पूर्णपणे पहा म्हणजे तुम्हाला समजेल की या डॉल कशा बनवल्या आणि हे डेकोरेशन तुम्हाला कसे वाटते ते मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि या दिवाळीला नक्की असे डेकोरेशन तुम्ही करून बघा. याचा उपयोग तुम्ही होम डेकोरेशनसाठी, फेस्टिवल डेकोरेशनसाठी आणि गार्डन डेकोरेशनसाठी करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.